नमस्कार, श्री क्रिएशन्समध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मसूरची पावभाजी। त्यासाठी काय काय लागतं ते मी सांगते। हे 1.5 ते 2 वाटी मसूर मी भिजून पाण्यात भिजून रात्रभर हे असे भिजून घेतलेले आहेत अख्खे मसूर। हे टोमॅटो, थोडासा फ्लावर, एक गाजर, बटाटे, ढोबळी मिरची आणि हे ताजा मटार आहे। हे सगळं आपण घेऊन आता हे ह्याचे छोटे तुकडे करून सगळं कुकरला शिजायला लावायचं। हे आता सगळं आपण चिरून घेतलेलं आहे। हे आता आपण सगळं कुकरच्या डब्यात उकडायला लावायचं। हे सगळं आपण आता कुकरच्या डब्यात पाणी घालून उकडत ठेवायचं। 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। सगळं एकत्रच उकडायचं आहे। 3-4 शिट्ट्या करून घ्यायच्या। बघा, हे आता आपण कुकरच्या डब्यात घातले आणि ह्याच्यात पाणी घालून कुकरला 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्या। बघा, आता हे आपण सगळ्या भाज्या उकडून घेतलेल्या आहेत, कुकरमधून उकडून घेतलेल्या आहेत। ह्या आता आपण बारीक अशा रवीने स्मॅश करून घ्यायच्या। तोपर्यंत मी कढई तापत ठेवलेली आहे। भाज्या आपण स्मॅश करून घ्यायच्या बारीक आणि कढई इकडे मी तापत ठेवलेली आहे। हा कांदा चिरलेला आहे आणि हे आले आणि लसणाची पेस्ट बारीक करून घेतलेली आहे। ही आपण आता तेलात टाकायची। आले, लसूण, जिरे मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहेत। 2 मिनिट परतून त्यात कांदा घालायचा चिरलेला। कांदा चांगला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा। बघा, आता ह्या भाज्या आपण कुकरमधून शिजवून घेतलेल्या आहेत। ह्या आता आपण रवीने अशा बारीक करून घ्यायच्या, स्मॅश करून घ्यायच्या चांगले बारीक। आता ही आपली पावभाजी तयार झालेली आहे। ही मसुराची पावभाजी नेहमीच्या पावभाजीपेक्षा खूप छान खमंग अशी लागते आणि छान होते। त्यामुळे तुम्ही करून बघा आणि याची चव पण खूप एक वेगळीच चव लागते। बघा, तयार आहे ही आपली मसूरची पावभाजी। ही आपल्या नेहमीच्या पावभाजीपेक्षा खूप छान आणि खमंग अशी मस्त टेस्ट येते याला। त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा मसूरची पावभाजी।